रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज, सरला बेत याच्यावर व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी MIM जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार करण्यात आली. रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी MIM पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केले. रामगिरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज सरलबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. तसेच क्रांतीवीर हजरत टिपू सुलतान यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या आणि जाहीर सभेत पोलिसांच्या समोर तुमच्या बायकांना तुमचा फोन लागणार नाही अशी जाहीर धमकी देणाऱ्या भाजपाचा माथीफिरू आमदार नितेश राणे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी MIM सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे व शिष्टमंडळातील नेते व कार्यकर्त्यांनी केली. अन्यथा न्यायालयात खासगी फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिलाय. समस्त मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत महम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी आक्षेपार्ह आणि पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या, त्यांची विटंबना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रामगिरी महाराज ह्या भोंदूबाबावर तात्काळ पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख सो सांगली यांना दिलेलं आहे. त्यात प्रामुख्यानं आमची मागणी अशी होती की हजरत महम्मद पैगंबर यांच्याविषयी ह्या माणसाला अभ्यास नसावा किंवा ह्या माणसानं भाजपसारख्या कुठल्या तरी जातीयवादी पक्षाची सुपारी घेऊन असं वक्तव्य केलं असावं, ह्याची सखोल तपास, ह्याची सखोल चौकशी SIT मार्फत करण्यात यावी. तसेच दुसरा विषय असा आहे की नितेश राणे हा एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे, ह्याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे. सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या समोर जाहीर सभेत त्यांना असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन. म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या आहे ह्यातून दिसून येतं. त्यामुळं कालसुद्धा मुंबऱ्यामध्ये एक घटना अशी घडली, टिपू सुलतानांचा फोटो लोकं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं. त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला, त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं, त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावरसुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे. आणि जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट, प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल असा इशारा मी देतो. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय भीम.